बोरगाव येथे कार अपघातात एकाचा मृत्यू. नागठाणे बोरगाव तालुका सातारा येथे चिकोडी कर्नाटक येथून पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून भुजंगराव दामोदर जोशी वय 74 असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कारमधील बाकीचे 3 प्रवाशी आणि ड्रायव्हर हे जखमी झाले असून मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. महामार्गावर भरधाव जात असताना अचानक चालकाचा ताबा सुटल्याने कारने महामार्गावरच 3-4 पलट्या खाल्ल्या. त्यानंतर कार मातीच्या ढिगाऱ्याला जाऊन थटली. अपघाताची माहिती बोरगाव पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने बाजूला केले. या अपघातात नंदाताई भुजंगराव जोशी वय 62, अनुराधा प्रशांत घुमे वय 36, श्रीधर प्रशांत घुमे वय 19, चालक चिन्मय प्रकाश साधले वय 24 हे जखमी झाले असून घटनास्थळी बोरगाव पोलीस ठाण्याचे हवालदार मनोहर सुर्वे, कराड महामार्ग पोलीस मदत केंद्राचे रघुनाथ कळवे, एपीआय राजू बागवान, एपीआय बशीर मुलानी यांनी तातडीची मदत कार्य केले. महाराष्ट्रातील संपूर्ण घडामोडी आणि अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट महाराष्ट्र न्यूज मराठी.com भेट द्या आणि सर्व बातमीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी घंटीवर क्लिक करा. आपल्या व्हिडिओ संदर्भातील प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी.